गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. सकाळ झालेली आहे आणि प्रिने शाळेत गेलाय आणि चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. आज आमच्या घरी असं काही खास असं नाही. आज मी बनवला आहे फोडणीचा भात. आता मी कसा बनवते तो तुम्हाला दाखवते. इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याचबरोबर कढीपत्ता, हिंग, जिरं, परत मोहरी हे घातलेलं आहे मी यात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकता. तुम्हाला मोहरी नाही आवडत तर नाही घातली तरी चालेल, पण शक्यतो फोडणीच्या भाताला मोहरीही घालतात. तर इथे मी हे सर्व घातलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे कापलेली हिरवी मिरची, हे 2 मोठे कांदे जे मी बारीक चिरलेले आहेत, त्याचबरोबर आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे थोडा वेळ. इथे आता मी टोमॅटो घालते आणि आता परत आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे. इथे मी आता कोथिंबीर घालत आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हळद घालते. आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. आता आपल्याला इथे हे सर्व एकजीव करायचं आहे आणि हे थोडंसं शिजू द्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हा भात खाल तो जरा चांगला लागेल. आणि इथे मी हा जो भात आहे हा सुट्टा करते आहे, थोडा मोकळा करायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपण जेव्हा हे मसाले घालणार तेव्हा ते लगेच त्यात अवजव होतील. तर आता आपण हे जे भाजी तयार केली आहे ती या भातात घातली आहे. आता हा भात आपल्याला मिक्स करायचा आहे या भाजीमध्ये. इथे तयार आहे आपला फोडणीचा भात. आहे की नाही सोप्पा? इथे प्रिनेश आणि मी जेवते आहे, या जेवायला. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आम्ही आहे अंगणात. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि मस्तपैकी थंडी आहे. तर विचार केला आज शेकोटी भेटू. तर माझं ना असं स्वप्न होतं की ना एक छोटंसं घर असावं आणि त्याच्या बाजू म्हणजे असं बाहेर अंगणात बसून शेकोटी पेटवावी. मला खूप जास्त आवडतं असं. कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला तर खूप आवडतं आणि स्पेशली जेव्हा जत्रेचा सीझन असतो ना तेव्हा तर खूप जास्त मज्जा येते. खूप थंडी जास्त असते आणि तेव्हा बसायला खूप मज्जा येते मला. सो मी तर सुरुवात झालेली आहे आता थंडीची थोडी थोडी. सो मी पण आली आहे. घातलं आहे तू? उजो पेटतोलो आ पैस राहू. दिनेशने ना काहीतरी केलं आहे, काय माहीत काय केलं. हो उजो पेटलो बाई रोकडो रॉकेल ते. काय चाललंय लोकांचं? आता रात्रीचे 12 वाजतायत आणि आमची जी शेकोटी आहे ती पण आता थोडी विजली आहे. बघा थोडीशी विजली आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप
आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.